एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। मागासवर्गीयांच्या 33% आरक्षणाचा घेतलेला निर्णय रद्द करा, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केली आहे। मंगळवारी जिल्हाधिकारी यांना या विषयाची निवेदन देऊन मागणी व्यक्त केली। सदरचा निर्णय रद्द न झाल्यास आम्ही राज्यभर सर्व मागासवर्गीय व आदिवासी बंधू भगिनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडू। सदरचा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही राज्य शासनाला 30 दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत, असा निर्धारही विसावे यांनी यावेळी व्यक्त केला। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, सर्व तहसील ऑफिस, सर्व पालकमंत्री यांना आम्ही आक्रोश निवेदन देतो आहे। 7/5/2021 रोजी महाराष्ट्र शासनाने 33% आरक्षण आणि पदोन्नतीचा जो मागासवर्गीयांचा हक्काचा विषय आहे हा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आज आक्रोश निवेदन देतो आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कायद्याचं पालन करून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, या सर्व नियमाचं पालन करून आम्ही आज आमच्या भावना जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेल्या आहेत। 30 दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाने हा निर्णय मागे नाही घेतला तर आम्ही जनआंदोलन रस्त्यावर उतरू।